आईसाहेब हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मग अशी काय म्हणाले होते, मोठी लोक मोठी का असतात? आणि मी वक्रतुंडाच्या बाबतीत जे काही बोलते ना, ते स्वतःच्या मनाने नाही बोलते हो. तुम्हाला आठवते जांभू काका काय म्हणाले होते ते? वक्रतुंड हा पुढचा एक हाय असं म्हणाले होते, आठवतंय ना तुम्हाला? खुर्चीवर बसायचं आहे. पण तिथं बसायचं म्हणजे नक्की काय करायचं मला खरंच काय माहित नाही. आणि मला त्या खुर्चीवर बसायचं पण नाही. त्यापेक्षा तू त्या दोघांना परत घेऊन या ना. तू सगळ्यांच ऐकतोस ना, मगच माझं पण ऐकायचं. आतापर्यंत मी तुझं नाव लावतो, पण या पुढं मी तुझं नाव कधीच लावणार नाही. माझा अक्का ज्याच्याकडे आहे नाही त्याच्याकडे काय नाही म्हणणारा माझा आई अक्का. आपल्या सगळ्यांना सोडून गेला. या घराला आणि अख्ख्या पाड्याला मारका करून गेला माझा एका. एक्का आणि देवयानीच्या जाण्याच आपल्या समध्यांनाच दुःख आहे, पण आईच दुःख हे शेवटी आईच दुःख असत. आईसाहेबांची काय अवस्था आहे याचा आपण नाही विचार करू शकणार. आपण समधे इकडे एक्का आणि देवयानीला श्रद्धांजली द्यायला आहोत. माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करणं म्हणजे त्याला श्रद्धांजली देणं. एकाचा जीव वक्रतुंड मध्ये अडकला होता, अगदी पोरासारखं मानायचा त्याला. माझ्यानंतर ही गादी वक्रतुंड सांभाळणार असं एकदा बोलला बी होता. म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या सामने वक्रतुंड एकाच्या गादीवर बसणार आहे. वक्रतुंड ये
सांगत होते माझा अक्का मला सोडून जाणार नाही. बघा बघितलं ना, माझा अक्का आला की नाही. अक्का सोडणार नाही. ज्या कोणी आपल्या बाबतीत असं केलंय ना, त्याला आता आपण सोडणार नाही. अरे पण त्याआधी हे सगळं नक्की कोणी केलंय ते तरी कळायला पाहिजे ना. कळणार. या एकापासून कधीच कुठली गोष्ट लपून राहिलेली नाही. मग या एकाचा जीव घेणारा तरी कसा लपून राहील. त्या सुमनला पुढे करून कुठेतरी आपल्या बरोबर डाव खेळत होत.
त्याच्या जाळ्यात अगदी गळ्यापर्यंत आपण फसलो होतो, पण टायमावर आपल्याला त्या देवीने काय झाले थांबलास का? टायमावर देवयानी नाही म्हणजे ह्या टायमाला जरी त्या देवयानी आपल्याला वाचवलं असलं ना तरी हा एकका अजून कमजोर पडलेला नाही. आता आधीचा एकका परत येणार, तो एकका ज्याच्या नजरेला नजर द्यायची कोणाची हिंमत होत नव्हती. अंगाला हात लावायची गोष्ट तर लांबच राहिली. आता आपण तुला सांगतो त्याच्या मागे जो कोणी आहे त्याला आपण शोधणार आणि चिता गाडणार. शब्द आहे आपला. काय झालं आई? असं समज की माझा यक्का परत आलाय आणि निस्ता परत आला नाही. त्याचा वणवा झालाय आधी सारखाच. आता नुसती ठिणगी पडायचा अवकाश. ती वणवा पेटलाच समजा. आता आपल्याला गप बसून चालणार नाही. कुणीतरी आपल्या नरड्यात हात घालायची हिंमत केली आहे आणि ह्या हिंमतीची किंमत त्याला चुकवावीच लागणार. फक्त बोल भाऊ, आपण तुझ्यासाठी यांना आग लावायला पण तयार आहे. त्या सुमन पासूनच तपासाला सुरुवात कर. तिचं घर गाठ, तिथे काही माहिती मिळते का ते काढ. घर भाड्याचं असेल तर मालकाला गाठ. बऱ्या बोलाने माहिती दिली तर ठीक, नाहीतर एकेकाला उचल आणि बंगल्यावर घेऊन ये. त्यांच्या नरड्यात हात घालून त्यांना बोलता कसं करायचं ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. लोकांच्या नरड्यात हात घालून त्यांना बोलतं करण्यापेक्षा घरातल्या लोकांना बोलतं करा. म्हणजे तुम्हाला नक्कीच काहीतरी सापडत. यक्का, तुला जिकडे बांधून ठेवलं होत ना तिकडे देव्यानी कशी पोचली? आणि पोचली ती सुद्धा तशीच पोचली जसा तू पोचला होतास. या गोष्टीला नुसतं योगायोग म्हणण्या एवढा एका तर येडा नक्कीच नाही. म्हणजे मला म्हणायचंय की देवेनीवर माझा संशय हा याशातला भाग नाही, पण या गोष्टीचा विचार व्हायला हवा असं मला वाटत. अगदी बरोबर बोलतीये. या सगळ्याच्या मागे नक्कीच कोणाचं तरी हुशार डोकं काम करतय आणि आपल्याला त्या डोक्यापर्यंत पोहोचायचंय, ते पण लवकरात लवकर. कमाल लाग.
झालं? माझी वाट अडवून माझ्याकडे अशा पैका बघत बसलीस? वाट लावणाऱ्या लोकांची वाट अडवायला मला नेहमीच आवडत. तुला नक्की काय म्हणायचंय? बरच काही. मी आल्यापासून बोललोच नाही ना आपण. बरच काही बोलायचंय मला. आता माझा थोबाड कशा पाहिजे बघत बसली आहे? जे काय बोलायचंय ते पटकन बोल. खात्री आहे माझी, एक्का आणि माझ्या सोबत जे काही घडलं त्यामागे तुझाच हात आहे. हे तर असंच झालं ना, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. काय पुरावा काय आहे ग तुझ्याकडं? पुराव्याची गरज त्यांना असते ज्यांना न्यायनिवाडा करायचा असतो. देवयानी सरळ शिक्षा देऊन मोकळी होते. तुझा हा अनुभव मला लई आवडला ग. तुझ्याकडं जर काही पुरावा असल तरच माझ्या सामने बोलायचं, नाहीतर जे काही घडलं यात तुझा कणभर जरी सहभाग असेल ना तर सगळं संपलं असं समजायचं. ही देवयानी तुला या घरातच काय, या जगातही सुखाने जगू देणार नाही. मग आता का वाचा बंद झाली आहे? बोल ना, बोल बोल. ही देवयानी कुणाचंही ऐकून घेत असते, पण ही देवयानी कुणाच्या बापाचं सुद्धा ऐकून घेणार नाही. समजलं? समजलं, समजलं. वीणा, काय ग, काय झालं? वहिनी अहो, टोल जात होता तिचा. मी वेळीत सावरलं म्हणून बरं झालं, नाहीतर हातच मोडला असता. वीणा, खरं सांग, मग दोघींमध्ये नक्की काय झालं? समजल, आमच्या दोघींमध्ये नक्की काय झालं आणि आता पुढं काय होणार आहे ते समद्यांना समद समजल. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हां, सबस्क्राइब करायला विसरू नका.